गिरिराज हो कोण हांव ताका वळखना. पेड स्पोक्सपर्सनांक आमी रिस्पॉन्सूय दिना. भाजपच्या प्रदेशाध्यक्षान स्टेटमेंट केले जाल्यार हांव उलोवपाचो. गिरिराज कोण तो हांव वळखना म्हणून आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर उलयले. तांकां रिप्लाय दिवपाचो प्रश्नूच येना म्हूण ते मुखार उलयले. हॅलो, ते दोन सकल कुत्रे आहा पळय तांकां मातशें ते बिस्कीट घाल, ते भुकता बेटे. कोण तो गिरिराज कोण? स्पोक्सपर्सन ते जेंटाक म्हणून न्ही हे तेन्ना उलोवया. जेन्ना प्रेसिडेंट बीजेपीचो गजाली करतलो पळय तेन्ना उलय. स्पोक्सपर्सन आमी पेड पर्सन बी आमी रिस्पॉन्स दिना. गोंयकारांक खबर आहा कित्याक खबर आसपाक जाय. तेंच्यांनी असो स्टेटमेंट केला की तुमकां इन्विटेशन बीजेपी कडल्यान ते फॉल्स म्हणून करतली. फॉल्स परत सांगता कोण तो कोण मनीस पेड स्पोक्स पर्सन तांचे कित्याक रिस्पॉन्स दिवपाचो? आमी प्रेसिडेंट जर भारतीय जनता पार्टीचो उलयता जाल्यार एज अ प्रेसिडेंट ऑफ आम आदमी पार्टी हांव उत्तर दितले. अशें कितें आसा सोर्सीस? ताणें म्हणलें काँग्रेसीच सोर्सीन सांगलां. काय करून रिवील मरे कोण सोर्सीस? इज अ स्पोक्स पर्सन मरे. ताका परतो एकदां विचारा कर म्हणून कितें उलयता. हाली भाजपाचे स्पोक्स पर्सन प्रायवेट स्टेटमेंट करपाक लागल्यात आनी हाचेर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षान जाप दिवची वा कोणाकूय मंत्रीमंडळांतल्यान काडपाचो आसल्यार असले स्टेटमेंट येता म्हणून ते मुखार उलयले. पूण जेन्ना स्पोक्स पर्सन उलयता तो एक पार्टीचो स्टेटमेंट जाता न्हू? हाली तशें जायना. हाली स्पोक्स पर्सन प्रायवेट स्टेटमेंट करता भारतीय जनता पार्टी आनी म्हणटा हो पार्टीचो स्टेटमेंट न्ही म्हणून. आमच्या पार्टी भितर जेन्ना आमच्या पार्टीचो स्पोक्स पर्सन स्टेटमेंट करता तेन्ना तो स्टेटमेंट आमच्या पार्टीचो आसता. कारण ही इज रेकॉग्नायज एज अ स्पोक्स पर्सन ऑफ द पार्टी. तांची डिसिप्लीन तांकां विचारा, तांच्या प्रेसिडेंटाक विचारा अशें आसता काय म्हणून की तुमचे स्पोक्स पर्सनाचे सेपरेट स्टेटमेंट आसता. इट इज नॉट कन्सिडर्ड एज बीजेपी स्टेटमेंट. म्हाका दिसता इट इज अ मॅटर ऑफ कन्विनियन्स टू गेट आफ्टर देअर मिनिस्टर्स. कोणाक काडपाची बी इच्छा जाली आसतली तेन्ना अशे वेगळेवेगळे स्टेटमेंट येता. पण आय डोंट कन्सिडर इट एज अ स्टेटमेंट कमींग फ्रॉम अ प्रेसिडेंट ऑफ अ पार्टी. इफ द स्टेटमेंट कम्स फ्रॉम प्रेसिडेंट ऑफ दॅट पार्टी वी वील आन्सर दॅट क्वेश्चन. प्रायमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे, पणजी.